भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा, जय श्रीराम, जय जय श्रीराम। लवकरच या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित भाई शहा यांचं आगमन होत आहे आणि आज या सभेमध्ये आपल्याला संबोधित करण्याकरता उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लाडके आणि लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, आपल्या लोकप्रिय उमेदवार नवनीतताई राणा, अनिल बोंडेजी, प्रवीण पोटे पाटीलजी, रवी राणाजी, भारसाकळे साहेब, प्रतापदादा अडसळ, चेनुभाऊ संचेती, प्रभुदास भिलावेकर, रमेशजी बुंदिले, सुधाकरराव कोहळे, केवलरामजी काळे, अभिजितजी अडसूळ, निवेदिताताई चौधरी, सुरेखाताई ठाकरे, प्रमोदजी कोरडे, किरणजी महले, किरणताई महल्ले, जगदीशजी गुप्ता, जयंतजी डेहणकर, किरण पातुरकर, अरुण पडोळे, पप्पूजी पाटील, सागर महाराज देशमुख, चंद्रशेखर देशमुख, दयाराम बेलसरे, मोहनदादा कारंजेकर महाराज, बापूसाहेब देशमुख, जनार्दन पंत बोथेगुरुजी, भीमराव गोफणे, विश्वास पाठकजी, चंद्रकांत चरणदास इंगोलेजी, हेमंत काळमेघजी, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम आई अंबाबाईला, आई एकविरेला या ठिकाणी मी नमन करतो आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत गाडगे बाबा, संत गुलाबराव महाराज या सर्व संतांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो। ही अमरावतीची भूमी ही संतांची भूमी आहे, ही समतेची भूमी आहे, ही मानव मंदिराचा संदेश देणारी भूमी आहे। डेबूचा झाडू, पंजाबरावांचा खडू आणि तुकड्याची खंजिरी सांगणारी ही अमरावतीची भूमी आहे। या भूमीला या ठिकाणी मी प्रणाम करतो, नतमस्तक होतो। माझ्या करता ही भूमी याही करता महत्वाची आहे, अमरावतीचा भाचा आहे मी, माझे मामा अमरावतीचे आहेत, माझी आई अमरावतीची आहे, त्यामुळे जेवढं प्रेम नागपूरवर आहे तेवढंच माझं प्रेम अमरावतीवर आहे बंधू भगिनींनो। आणि म्हणूनच आज अमरावतीमध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने नवनीत राणा यांना निवडून देण्याकरता, आपले आशीर्वाद मागण्याकरता आम्ही सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत। आपल्या सर्वांकरता आनंदाची गोष्ट आहे की या देशाचे कणखर गृहमंत्री ज्यांनी मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये 370 कलम हटवून काश्मीरचं पूर्ण विलीनीकरण केलं, ते आमचे अमित भाई शहा यांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करा। बंधू भगिनींनो, निश्चितपणे मी हे म्हणू शकतो, आजपर्यंतच्या अमरावतीच्या इतिहासात प्रधानमंत्री मोदीजींची सभा सोडली तर सायन्स कोर ग्राउंडवरची सगळ्यात मोठी सभा ही आज होते आहे। तुमची उपस्थिती हे निश्चितपणे या ठिकाणी सांगते आहे की नवनीत राणा या प्रचंड मताने निवडून येणार आहेत। मी आज जास्त वेळ घेणार नाहीये, आपल्याला मुख्यमंत्र्यांना ऐकायचंय, आपल्याला अमित भाईंना ऐकायचंय, पुढे अजून सभा देखील व्हायच्या आहेत। मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलोय, ही निवडणूक साधी निवडणूक नाहीये, ही निवडणूक देशाची निवडणूक आहे। हा देश कोणाच्या हाती द्यायचा याचा फैसला करायची निवडणूक आहे। एकीकडे
देश गौरव विश्व गौरव माननीय नरेंद्र मोदी जी आहेत, तर दुसरीकडे राहुल गांधी आहेत। फैसला तुम्हाला करायचा, अरे मोदीजीं सोबत एकनाथरावजी शिंदेंची शिवसेना आहे, अजित पवारांची राष्ट्रवादी आहे, आठवले साहेबांची रिपाई आहे, कवाळे साहेबांची पिरीपा आहे, त्या ठिकाणी जानकरांची आपली रासपा आहे, आपली मनसे राज ठाकरेंची आहे, वेगवेगळे पक्ष सगळे सोबत येऊन आपली महायुती आहे, आणि त्या ठिकाणी राहुल गांधींची खिचडी आहे, 26 पक्षाची खिचडी आहे। राहुल गांधींना त्यांच्या खिचडीतले लोक देखील नेता मानायला तयार नाही आहेत। परवा त्या कम्युनिस्ट पक्षाचे मुख्यमंत्री म्हणाले, राहुल गांधी हे अपरिपक्व आहे, इमॅच्युअर आहे, हे देशाचं नेतृत्व करू शकत नाही। त्यांच्या आघाडीची अवस्था अशी आहे की त्या ठिकाणी राहुल गांधींना नेता मानायला शरद पवारही तयार नाहीत आणि उद्धव ठाकरेही तयार नाहीत। आणि आता तर आमच्या संजय राऊतांनी घोषित करून टाकलं, म्हणाले देशाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होणार आहेत। आता मला सांगा, ज्यांचा एकही व्यक्ती निवडून येऊ शकत नाही ते देशाचे प्रधानमंत्री होऊ शकतात का? होऊ शकतात का? बंधू भगिनींनो, ज्यांनी हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले, त्या उद्धव ठाकरेंच्या पाठीशी कोणीतरी जाईल का? कोणीच जाणार नाही। आणि परवा या ठिकाणी शरद पवार साहेब आले होते आणि शरद पवार साहेब म्हणाले, मागच्या वेळेस नवनीत राणांना पाठिंबा दिला त्याबद्दल मी माफी मागतो। अरे पवार साहेब, तुम्हाला माफी मागायची असेल तर याकरता मागा की तुम्ही सातत्याने विदर्भावर अन्याय केला, तुम्ही सातत्याने अमरावतीवर अन्याय केला, तुम्ही सातत्याने आम्हाला मागास ठेवलं। आज मोदीजींच्या नेतृत्वात या ठिकाणी टेक्सटाईल पार्क आला, मोदीजींच्या नेतृत्वात रेल्वे स्टेशनचं सौंदर्यीकरण आलं, मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी इंडस्ट्री आली, मोदीजींच्या नेतृत्वात विमानतळाला गती मिळाली, मोदीजींच्या नेतृत्वात मेडिकल कॉलेज या ठिकाणी आलं, मोदीजींच्या नेतृत्वात क्रीडा विद्यापीठ या ठिकाणी आलं, मोदीजींच्या नेतृत्वात पहिलं मराठी भाषा विद्यापीठ आमच्या रिद्धपूरला त्या ठिकाणी आलं। मित्रांनो, या ठिकाणी मोदीजींच्या नेतृत्वात विकासाला सुरुवात झाली, त्यामुळे पवार साहेब माफी तर तुम्ही मागितली पाहिजे, पण जनतेची माफी मागितली पाहिजे की इतके वर्ष राजकारण केलं पण या विदर्भाला मी काही दिलं नाही, म्हणून विदर्भाची माफी मागतो। मी या निमित्ताने तुम्हाला एवढंच सांगतो बंधू भगिनींनो, आताच नवनीत राणा आणि रवी राणा म्हणत होते की आमच्या काही लोकांची घरं बाकी आहेत, काळजी करू नका, मोदीजींनी अजून 12 कोटी लोकांना घर देण्याचा निर्णय केलाय आणि मोदी आवास योजना आपण सुरू केली आहे, त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही आहे, प्रत्येकाला घर मिळेल आणि प्रत्येकाच्या घरामध्ये त्या ठिकाणी विकास आल्याशिवाय राहणार नाही। मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, मोदीजी किती संवेदनशील आहेत, आमचे मुख्यमंत्री किती संवेदनशील आहेत, आपल्याला कल्पना आहे। जगामध्ये युद्धाची स्थिती सुरू झाली, रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू झालं, त्या ठिकाणी अखाती देशाचं युद्ध सुरू झालं, परिणामी काही प्रमाणात आमच्या शेतमालाचे भाव पडले, आमच्या सोयाबीनला आणि कापसाला त्या ठिकाणी अडचण निर्माण झाली, आम्ही मोदीजींची भेट घेतली आणि त्यांचा आशीर्वाद घेतला आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये निर्णय घेतला आणि आमच्या कॅबिनेटमध्ये 4000 कोटी रुपये सोयाबीनच्या शेतकऱ्याला आणि कापसाच्या शेतकऱ्याला देण्याचा निर्णय केला। बंधू भगिनींनो, आचारसंहिता संपल्यानंतर भावांतर योजनेच्या अंतर्गत कापसाच्या आणि सोयाबीनच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये थेट पैसे त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात राज्य सरकारच्या माध्यमातून येतील आणि या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार हे देशाचं सरकार आणि राज्याचं सरकार आहे। आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे बंधू भगिनींनो, नवनीत राणा हे त्या वाघिणीचं नाव आहे जिला
उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेसने केवळ हनुमान चालीसा म्हणते म्हणून 14 दिवस जेलमध्ये ठेवलं, पण ती थांबली नाही. बाहेर आल्यावर तिने पुन्हा एकदा जय श्रीरामचा नारा दिला. अशा प्रकारची नवनीत राणा या ठिकाणी आपल्याला उमेदवार म्हणून मिळाली आहे. आणि म्हणून तिच्या कमळाचं बटन दाबलं की नवनीत ताईला तर वोट मिळतच, पण मोदीजींना देखील वोट मिळतं. मोदीजींना वोट देण्याकरता येत्या 26 तारखेला कमळाचं बटन दाबा, एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय श्रीराम.